सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची नवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा कर्णिकनगर येथील सुवी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे, उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, दामोदर देशमुख, रंगनाथ गुरव, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, भालचंद्र पटवर्धन, चंद्रकांत रमण शेट्टी, लेखापरीक्षक रविकिरण शेंडगे, व्ही के नागटिळक, मारुती बाबर, मीनाक्षी कैंची यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे आणि उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेची अधिक माहिती दिली. सभेमध्ये सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सभासद संस्थांनी काही प्रश्न, काही चर्चा, काही शंका, सभा कम आपली ट्रेनिंग प्रशिक्षणच्या दोन्ही पण झाल्या झाल्या आहेत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सभा संपलेली आहे. आत्ता या सभेनंतर सर्व संस्थांना वैयक्तिक विजिट करणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, यासाठी प्रवासाचा खर्च प्रवास जास्त करायचा असं ठरलेलं आहे. फेडरेशनची निवडणूक पंचवार्षिक निवडणूक झाली होती, लागली होती, त्यामध्ये सर्व बिनविरोध सगळे फॉर्म भरलेले आहेत, त्यामुळे सगळे फॉर्मच व्हॅलिड झालेले आहेत. सर्व ही प्रक्रिया जी आहे ही 100% बिनविरोध झालेली आहे. जिल्हा फेडरेशनची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा इथं संपन्नपणे झाली आणि जिल्ह्यातून सर्व भागातून पतसंस्थांचे जे सभासद आहेत आणि जे संचालक आहेत हे सगळे त्या सगळ्यांनी आधी तो उपस्थिती लावली आणि अनेक गोष्टींचा ओवापोव केला गेला. पतसंस्थांवरती जे नाहक बोजा पडलेला असतो, इन्कम टॅक्सचा असू दे, TDSचा असू दे किंवा GST चा असू दे, असे अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्याच्यावरती फेडरेशननी खंबीरपणानं निर्णय घ्यावा आणि खंबीरपणानं त्याच्यावरती उपाययोजना करावी याबद्दल, या संदर्भात देखील आज अनेक ठराव झाले आणि अनेक विषय झाले. आणि मला वाटतं जस्ट एक वार्षिक सर्वसाधारण सभा प्लस एक ट्रेनिंग अशा पद्धतीने आजची सभा सर्व संपन्न झाली आणि या सभेला जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित.